विकासाचे जय पर्व। म्हसाळे महादेव मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिराची ओळख असणाऱ्या आपल्या म्हसाळे गावात 18 समाज अतिशय गुण्यागोविंदाने राहतात। असं असलं तरी विकासाच्या दृष्टीनं आपलं गाव 2009 पर्यंत दुर्लक्षितच होतं, कारण एकाही आमदारानं कोणताच शासकीय निधी गावात आणला नव्हता। म्हणून गावकऱ्यांनी नामदार जयकुमार भाऊ रावल या तरुण नेतृत्वाला निवडून दिलं। जय भाऊंनी दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या गावावर विशेष लक्ष देऊन आतापर्यंत अनेक विकास कामं केली। गावाच्या विकासाची सुरुवात जय भाऊंनी महादेव मंदिराजवळ सामाजिक सभागृह बांधकामासाठी निधी देऊन केली। 8 लाखांच्या निधीतून हे सुसज्ज असं काम पूर्ण करण्यात आलं आहे। याशिवाय महादेव मंदिराजवळ हायमास्ट लॅम्प सुद्धा भाऊंनी बसवून दिला आहे। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी जय भाऊंनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा निधी दिला आहे। त्यातून विठ्ठल बाळकृष्ण वाणी यांच्या घरापासून ते नाजमी मलिक यांच्या घरापर्यंत, भिला दोधा माळी यांच्या घरापासून ते शेख कादर शेख यासिन यांच्या घरापर्यंत, तसंच तिथून निंबा सोनू कोळी यांच्या घरापर्यंत, रोहिदास डोंगर माळी यांच्या घरापासून ते केदारेश्वर जोशी यांच्या घरापर्यंत, शिवदास दत्तू पाटील यांच्या घरापासून ते निशिकांत सजन बागुल यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात आलं आहे। याशिवाय दलित बांधवांच्या वस्तीमध्ये सुद्धा रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासह नाविन्यपूर्ण योजनातून भूमिगत गटारीचं काम जय भाऊंनी करून दिलं आहे। गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जय भाऊंनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 26 लाखांचा निधी मंजूर करून दिला। त्यातून छावडी धरणाजवळ विहीर पाईपलाईन अशी कामं झाली आहेत। गावाच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जय भाऊंनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून गावातील सर्वच बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि खोलीकरण केलं आहे, त्यामुळे आज त्यामध्ये पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे। बुराई बारमाही योजनेतून सुद्धा जय भाऊंनी निधी देऊन 3 ठिकाणी साठवण बंधाऱ्यांचं काम पूर्ण केलं आहे। याशिवाय भाऊंनी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांना सांगून विलास भिकनराव पाटील यांच्या शेताजवळ मोठा साठवण बंधारा बांधला असून त्याचं खोलीकरण देखील करून दिलं आहे। गावकऱ्यांनी मागावं आणि जय भाऊंनी द्यावं हे समीकरण ठरलेलं आहे। सिंचन विहिरीसाठी अर्ज केलेल्या आपल्या गावातल्या 40 शेतकऱ्यांना जय भाऊंनी प्रत्येकी 3 लाख रुपयांचं वैयक्तिक अनुदान मिळवून दिलं आहे। मिळालेल्या या निधीची बेरीज केली तर ती कोट्यांच्या घरात जाते। पूर्वी आपल्या गावात भारनियमनाची समस्या होती, ती सोडवण्यासाठी जय भाऊंनी गावठाण फीडर योजना राबवून 24 तास वीज उपलब्ध करून दिली आहे। याशिवाय भाऊंच्या प्रयत्नांनी पूर्ण झालेल्या छावडी सबस्टेशनमुळे आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे। आपल्या गावाच्या शेजारीच असलेल्या जमिनीवर जय भाऊंनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून गावातील जवळपास 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। विकास कामांसह वैयक्तिक मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा जय भाऊ सदैव तत्पर असतात। आपल्या गावातील आलिया नाज इम्रान शेख या मुलीच्या कानाच्या उपचारासाठी भाऊंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 3 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळवून दिलं आहे। याशिवाय गावातील 62 महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस, 130 गरीब कुटुंबांना घरकुलं मंजूर करून दिली आहेत। प्रत्येक गरीब कुटुंबाला घरकुलं मिळावीत म्हणून जय भाऊ पाठपुरावा करत आहेत। असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला लाभला आहे। आपल्या म्हसाळे गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जय भाऊंनी केला आहे। आता वेळ आहे आपली, त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची। येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जय भाऊंनाच निवडून देण्याची। म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जय भाऊंना साथ देऊया।